हॅलो फ्रेंड्स, तर चला आज आपण बनवूया शेपूची भाजी. तर यासाठी मी अर्धा वाटी जी आहे इथे मुगाची डाळ घेतलेली आहे. याला आपण स्वच्छ धुवून साधारण अर्धा तास भिजत टाकणार आहोत. हे बघा, मी स्वच्छ धुवून अर्धा तास याला भिजत ठेवणार आहे. आणि आता मी इथे 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि एक जोडी जी शेपू आहे ती इथे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. तर चला आपण शेपूची भाजी बनवूया. तर एका कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलं आहे. तर तेल तापलं की आपण याच्यामध्ये जे बारीक चिरलेले लसूण आणि मिरच्या आहे त्या इथे व्यवस्थित परतवून घेऊया. तर तेल तापतं आहे आपलं. तर तेल तापलेलं आहे. आता मी इथे हिरव्या मिरच्या आणि लसूण व्यवस्थित परतून घेणार आहे. थोडेसे लाल होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत. व्यवस्थित परतवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या ज्या मिरच्या आहे त्या व्यवस्थित परतलेल्या आहे. तर याच्यामध्ये आता मी शेपूची भाजी आहे ती बारीक चिरून ठेवलेली ती टाकून घेणार आहे. याच्यामध्ये पूर्ण भाजी टाकून मी व्यवस्थित याला मिक्स करणार आहे. व्यवस्थित असं परतू द्यायचं आहे आपल्याला. ह्या तेलामध्येच याला परतू द्यायचं आहे चांगलं. आणि नंतर मी याच्यामध्ये जे आपण भिजत टाकलेले जे मुगाची डाळ आहे ती याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे. पहिले याला व्यवस्थित परतू द्यायचं आहे. आता मी ती मुगाची डाळ याच्यामध्ये सर्व टाकून घेणार आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. मुगाची डाळ टाकून मी याला मिक्स करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता आता मिक्स झालेली आहे. याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. आता याला वापस मी मिक्स करून घेणार आहे. अशीच थोडीशी परतू द्यायची आहे. आता याच्यामध्ये मी 1/2 ग्लास पाणी टाकणार आहे. 1/2 ग्लास पाणी टाकून याला व्यवस्थित आपण शिजू देणार आहोत. याच्यामधली जी डाळ आहे ती नरम झाली पाहिजे. तुम्ही बघू शकता एकदम छान अशी आपली इथे शेपूची भाजी बनती आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे. अशीच मी 2 मिनटं याला परतू देणार आहे. डाळ शिजली का नाही हाताने एखादी डाळ दाणा काढून चेक करायचं. आपल्या भाजीतली डाळ शिजली आहे का नाही, आणि नसेल शिजली तर अजून थोड्या वेळ याला परतू द्यायचं, शिजू द्यायचं. याच्यातलं पाणी पूर्ण आटू द्यायचं नाही, थोडंसं पाणी राहू द्यायचं. आता चला मी गॅस बंद करून एका पातेल्यामध्ये याला ह्या भाजीला काढून घेणार आहे. तर चला एका बाउलमध्ये मी याला काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी आपली शेपूची भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.